I'm Sheila madam from Shar Takri High School, Shar Takri, standard 9th, subject English. Let's learn new lesson, Gond art. This lesson is written by Abha Bhagwat. See, this is the picture of Gond art. Last video madhe apan he don paragraph pahile hote ani Gond art बद्दल आपण काही माहिती या पॅसेज मध्ये पाहिलेली आहे. आदिवासी समाजाने विकसित केलेली ही कला आहे आणि ती साधारणपणे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा स्टेट्स मध्ये आपल्याला आढळते. ते आपण पाहिलेलं आहे. वी विल सी नेक्स्ट पॅराग्राफ. See, this is the another picture of Gond art. Paragraph madhe baghuya. In folk arts, you yourself prepare the canvas. Ya folk arts madhe aplyala swatahache canvas swatah tayar karava lagto. Manje jyavar apan chitra kadnar ahot tyala canvas mhatle jata. The surface on which to draw and the color with which you draw. तुम्हाला ज्यावर चित्र काढायचे, ज्यावर रंग भरायचे, ते म्हणजे ते झालं कॅनव्हस. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. आणि म्हणून क्रिएटिंग फोक आर्ट्स जे आहे ते क्रिएट करणं हे एक अतिशय समृद्ध करणारा असा अनुभव आहे. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आणि त्यांचा हा जो रिचनेस आहे, समृद्धता आहे, ही त्यांनी जे निवडलेलं माध्यम आहे, जे मीडियम निवडले त्यांनी, त्याच्यावर दिसून येते. इन द डेज ऑफ पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉइल्स ऑफ डिफरंट शेड्स, द ज्यूस ऑफ प्लांट्स, लीव्ज, ट्री बार्क, फ्लावर्स, फ्रूट्स अँड इवन थिंग्स लाईक कोल, काउडंग वे आर यूज टू प्रिपेअर कलर्स. मग पूर्वीच्या काळामध्ये कलर कसे वापरायचे, ते काय करायचे, कलर तयार करण्यासाठी झाडांची पानांची तयार कलर तयार करायचे किंवा झाडाच्या सालीपासून कलर तयार करायचे, फुलांपासून, फळाचे अर्क असतील, रस असेल, कोळसा, काउडंक म्हणजे गाईचं शेण, यापासून नैसर्गिक गोष्टीचा उपयोग करून ते काय करायचे, रंग तयार करायचे. द डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न वे आर यूज्ड इयर्स आफ्टर इयर्स. आणि अशा वर्षानुवर्षी विविध रंग, विविध पोत, आकार वापरले जात, लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. When we see these pictures, we realize that the picture drawn this way and the other can look equally beautiful. What deep thought this art conveys, and so easily. ज्यामुळं कलेला एक छानसं असं रूप प्राप्त होत असायचं, एक सुबोध असं रूप प्राप्त होत असायचं, ते आपले नैसर्गिक कलर वापरायचे, स्वतः कलर बनवायचे आणि ते वापरायचे. त्यामुळे त्या चित्राकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ही चित्र कोणी काढली असतील, कशा प्रकारे काढली असतील, आणि ती अतिशय सुंदर दिसतात, तितकी सुंदरही वाटतात. आणि त्या चित्रामधून त्यांनी गहन विचार मांडलेले असतात, त्या कलाकृती आपल्याला काहीतरी विचार सांगत असतात, आणि त्यासुद्धा अतिशय सहजतेने. किती गहन विचार या कलाकृती मांडतात आणि तेही अगदी सहजतेने. ओके, वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, बाय, सी यू.